सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल रुपेश ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग असा अचानक भयानक मध्ये चालू नाही झाला, एकदम प्लॅन करून बनवलाय. कारण की आम्ही चाललोय आता देवीचं दर्शन घेण्यासाठी, आणि ते पण अथर्वमुळे चाललोय आम्ही दर्शन घेण्यासाठी. कारण की त्याने एक आर्ट बनवलेलं आणि ते कोणाला दिलेलं, रे रोड एक मंडळ आहे, रे रोडच्या मंडळाला दिलेलं. तर त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. बोल काय काय. मी स्केच बनवलाय, द सेम देवी आपण तिकडे स्केच वाली देवी जिच्या तिकडे नंतर बनते मंडळात, जी आपण बघायला चाललो त्यांनी इन्व्हाइट केलंय. हा असं काहीतरी आहे. तर मग तिकडनं आमचा असा प्लॅन आहे की परत आपण दगडी साई मध्ये जायचा, तिकडे तिकडच्या देवी बघायला. माटुंगा नाही, कुठे दगडी साई, भायखळा, भायखळ्याला जाऊ. भायखळावर न येताना आपण कदाचित लालबागला पण जाऊ. हा तर असा काहीतरी प्लॅन आहे आताचा. तर मग आता संध्याकाळचे किती वाजलेत, संध्याकाळचे दुपारचे 3:30 झालेत. तर मग आज संडे पण आहे, तर मग ट्रॅफिक कमी भेटेल, पण देवीला दर्शनासाठी लोक खूप असतील, तर मग तिकडे थोडा टाइम लागू शकतो. सो बघूया कसं होतं आजचा दिवस. आता रॉजर पण आहे सोबत, पण तो काहीतरी खायला गेलाय, त्याचं खाऊन होऊन द्या, मग आपण निघूया इकडनं. सो लेट्स गो. हे पोचलो आहोत आम्ही शिवडीला, पोचलो आहे म्हणलं ऑलमोस्ट इकडे. सलाम बुवा. राईट आहे ना, आता पिछे आता रॉजर आलेला आहे फ्रेम मध्ये. पहिल्या फ्रेम मध्ये गायब होता कारण की तो खायला गेलेला, त्यामुळे त्याला घेऊ शकलो नाही. आता आलाय तो परत आणि आम्ही पोचला शिवडी मध्ये. काय बोललो, काय काय कसं झालं होतं कंटेनर? तू बाबा वो योगा कर रहा है, योगा कर रहा है. काय बोलतोय? हा तर मंडळामध्ये सांगितलंय आम्ही की रॉजर येतोय म्हणा, स्पेशल गेस्ट एंट्री ठेवलंय तिकडे. मुवमेंट करायला सांगितली का तू त्याची? हा सांगितलंय, ते 15 किलोचा पेढा सांगितलं त्यांना द्यायला देवीला. तर ठीक आहे, आता असं काहीतरी या रस्त्यावरनं जायचंय पुढे. आम्ही आज एक्सप्लोर करतोय मुंबई दिस साइड, एकदम असं एकदम काय बोलत आहे. अरे बाबा इकडे तर आहे ना कंटेनर्स आहेत सगळ्या बोटींचे. काय बोलत रे त्याला, शिपिंग कंटेनर? नाही शिपिंग बोट आहे, फिशिंग बोट आहे. फिशिंग बोट आहे बघा. आड सीन रे, काय कुठे आले? खूप पहिल्यांदा आले आम्ही असं इकडे एक्सप्लोर. खूप पहिल्यांदा एक्सप्लोर विथ दोस्तो. वाव, स्लश स्लश आहे. सो फायनली आम्हाला देवीचं मंडप मिळालं. समोर आहे रे रोडची मा. आगमन सोहळा 2 तारखेला होता, पण आता आम्हाला 5 तारखेला आलं. सो जायचं का आपण? फटाके बिटाके सर फोडले, सरांसाठी फटाके फोडलेत तर उतरतोय सर. 150 पोरं येतात एंट्रीला. हवाबाजी करना अच्छी बात है, लेकिन वो हवाबाजी दिमाग में जाना अच्छी, ये तो अच्छी बात नहीं है. Oh, 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 oh
तर मग इकडे आता अथर्वची पेंटिंगचा सत्कार होणार आहे. अरे बहुत अच्छा दिख रहा है, आपने फोटो भेजे थे. The location is here. मालूम वाला याद है मेरे को, पर राइट में दिखे नहीं, सामने ही दिखे. राइट में क्या है? अच्छा राइट, नो नो सॉरी सर, सीधा ही देखने के. अरे बाप रे, कड़क लोकेशन है रे. ऐसा लोकेशन मुंबई में मिलना मतलब सोने पे सुहागा है ये. ये देखो इधर अटल सेतु दिख रहा है यहाँ से. अटल सेतु इधर सीधा सीधा पहुंच जाएंगे अपन अभी मुंबई. आगे जा रहे हैं क्या बोल कि उधर ही है ना, गंदगी है ले थोड़ी, लेकिन ठीक है अभी क्या ही कर सकते हैं. मुंबई में मुंबई है और वहाँ पे देखो कितने सारे शिप्स है. गहरे समंदर, एक दिन समंदर पे राज करूंगा मैं, राज. सर मग आता फोटो शूट करून झालं, खूप चांगला व्ह्यू होता. इकडनं डायरेक्ट आपलं नवी मुंबई दिसतं इतका क्लिअर, पण वेदर आजचा थोडा डल होता त्यामुळे चांगले फोटोज नाही आले. आणि फोटोज खूप सारे काढले, जर तुम्हाला फोटोज बघायचे असतील तर प्लीज इंस्टाग्रामवर मला फॉलो करा, तर तुम्हाला लेटेस्ट अपडेट भेटत राहतील. सो कसं वाटलं इकडचा व्ह्यू? कडक होता ना? काय वाटतं, लोकांनी यायला पाहिजे की नाही? खूप आतमध्ये आणि वेगळं काहीतरी एक्सपिरियन्स करायचं असेल तर ठीक आहे, काही कधी तरी चुकून मागून. बाकी ओके 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 ओके, लोकल्स आहेत इकडे जास्त, तर मग इतका काय त्रास नाही त्यांचा. पण स्टील जास्त स्वच्छता नाहीये, थोडं खूप कचरा आहे इकडे, बघू शकता. चला आता जर आमचा प्लॅन चालू आहे की इकडनं जायचं कोलाबा, कोलाबावरती जर मला बनमस्का इराणी चाय मध्ये खायची, इराणी कॅफे मध्ये खायची, तलप लागले तलप लागले, तर मग विल गो देअर. चल जाऊया. किती टाइम लागतो बघ, बघूया. चला, तो असं समजायचं की अशी तुम्हाला बस दिसली कुठे की तुम्ही बोलता, तुम्हाला कळून जाईल की तुम्ही मुंबईमध्ये आला आहात, तर मग मानून टाकायचं की एकदम प्रॉपर सीएसटी मध्ये आलात तुम्ही. तर मग आता कोलाबा इकडनं अराउंड 5 मिनिटं दाखवत आहे आणि मी खूप टाइम नंतर चहा आणि बनमस्का खाणार आहे. येस, माझ्या डोक्यात एक आयडिया, तिथे कोपऱ्याला ना पुढे एक तो स्टारबक्स आहे, स्टारबक्स आय करून. स्टारबक्स ताजमध्ये, इकडे हा स्पेशल स्पेशल वाला स्टारबक्स आहे, ताजच्या पाटीवाला स्टारबक्स जाऊया ना. मग तिकडे पण जाऊ स्टारबक्स, एक कॉफी स्टारबक्स. चला इराणी कॅफे ला जायचं आपल्याला. स्टार इधर नाही रे. सो अभी लिओपोल्ड कॅफे में हम लोग आता आणि इकडे रॉजर आणि अथर्व टेस्ट करतायत एक तिरामिसू आणि ब्लूबेरी चीज. रॉजर फर्स्ट टाइम खातोय, पहिल्यांदा चीज केक खातोय मित्र माझा. हॅव फन ब्रो, कसं आहे? मेरे को किला क्लास मस्तड येत आणि एवढे सगळे ऑप्शन नाही तिकडे. आम्ही दोन शॉर्ट्स पण घेतल्यात रॉजरने, शॉर्ट्स आणि टी शर्ट घेतला तिकडे ठेवला आहे. आम्ही गाले का कसा? आणि एक प्रणेशाला पण मी पार्सल घेतलं, तर मग तो तिला घरी जाऊन देतो. हा पार्सल घेतलं.
तर मग चालू आहे आपला बिग बॉसचा फायनल आणि अंकिता आली बाहेर, टॉप 5 मध्ये पोहोचली बिचारी, पण ठीक आहे चांगली खेळली. आणि आता जस्ट आलो घरी, जाऊन सगळं काम उरकलं, कोल्हाबरला गेलो, कोल्हाबर नाही सॉरी पहिला माहीमला गेलो, माहीमांना कोल्हाबर, कोल्हाबरनं ऐरवली. खूप थोडं जास्त स्ट्रगल होतं, पण मेन आम्हाला ट्रॅफिक बिलकुल नाही मिळत, तर खूप मजा आली. पटाक्स 4 तासामध्ये आम्ही जाऊन पण आलो. आणि तर मग प्रणेशाला लिओपॉर्डच आणायचं ना, लिओपॉर्ड कॅफेमध्ये चीज रेड वेटवाली पेस्ट्री आवडते, तर मी तिकडे गेलेलो तर मग तिकडनं घेऊन आलो. आणि हे बाकीच्या लोकांनी तर शॉपिंग केली, मी फक्त सॉन्ग्स घेतले माझे जिमसाठी लागतात तेवढे 100 रुपयाचे आणि पेस्ट्री घेऊन रिटर्न, जास्त काही खर्च नाही. आणि बस इतकंच होतं आजचा व्हिडिओ, जास्त काही असा इंटरेस्टिंग नव्हता, कारण की आता माझा लॅपटॉप आला तर मला एडिटिंग करण्यासाठी एक ब्लॉग करायचं होता, त्यामुळे मी करतो आहे हा ब्लॉग. बाकी कसा वाटला हा ब्लॉग, चांगला वाटला की नाही प्लीज कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग मी करणार आहे आता आपल्या PC मधनं एडिट, तर मग क्वालिटी कशी आहे ते पण सांगा, काय फरक पडला आहे नाही पडला, तर मग थोडं आता शिकेन ब्लॉग आपलं एडिटिंग करायला. आता PC आपला PC बोलतो, लॅपटॉप आला आहे तर मग तुम्हाला माहिती आहे की नाही मी लॅपटॉप घेतला आहे. तर मग इतकंच होतं आजचा व्हिडिओ, जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि थोडे सबस्क्राईब वाढवा आणि शेअर करा, थोडे वॉच टाईम वाढवून दे, माझं चॅनल मोनेटाईज होऊन दे, बस एवढीच अपेक्षा आहे आता. बस भेटूया अशाच कोणत्या तरी व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.